आणि हे जे जहाज आहे ना हे स्वित्झर्लंड मेड इन स्वित्झर्लंड आहे बघू शकता तुम्ही. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. मी तुमचा विशाल भोसले, तुमचं आपल्या व्ही व्लॉग्स 06 या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहे. सो आज आपण आलो ते म्हणजे किहिम बीचवरती. तर किहिम बीचवरती येण्याचं कारण म्हणजे तुम्हाला समजलं असेल काय, तर आपल्या अलिबाग समुद्र किनाऱ्यावरती एक परदेशी जहाज धडकला आहे. सो आपण ते छोटेसा की व्हिडिओ करण्यासाठी आपण आलो अलिबागमध्ये. तर अलिबागमधील नवगाव बीच हे किहिम बीचजवळ आहे, तर तिथे आपल्याला जायचं आहे आता. तर अगदी बोट समोरच आहे आणि आहोटी लागलेली आहे आता. तर आपण जाऊ आता बोटीच्या दिशेने आणि बोटीचा जो कशी बोट आपल्याकडे आली आणि बोटीचे आतील व्ह्यू आपल्याला बघायला भेटत काही बघू आपण. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, साईडला बेल आयकॉन त्याला प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत ते म्हणजे किहिम बीच जवळून चालतो आहे आपण आणि समोरच्या बाजूलाच बघाल ना तिथे आहे परदेशी जहाज. सो ती बोट दिसती आहे, तर आपण दाखवू, झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करू. बघू शकता इथूनच कसली भारी वाटते बोट ती. चालले चालले छोटे मित्र दोन भेटले आपल्याला इथे. चल दादा, आम्ही पण तिकडे चाललोय, आपण गाडी होतो. तर आपला तेवढा वेळ वाचला. कुठं झालं रे बघा इकडे जरा आले मध्ये तुला आक्षी आक्षी रंगून आपण आलो म्हणजे आक्षी बोलला कन्फ्युज झालं. मित्रांनो, आता आपण आलेलो ते म्हणजे एक परदेशी जहाज जवळ. तर बघू शकतो बॅक साईडला आपल्या परदेशी जहाज आणि हा काय व्ह्यू आहे बोटीचा आणि खूप मोठं जहाज आहे. तर आपण जवळ जाऊ आणि बघू. आणि या जहाजाचं नाव आहे ते MS परिमा. सो आणि हे जे जहाज आहे ना हे स्वित्झर्लंड मेड इन स्वित्झर्लंड आहे बघू शकता तुम्ही. आणि हे फिलिपाईन्सवरनं आपल्या इकडे आलेलं आहे. तर फिलिपाईन्सवरनं ही जगभ्रमंतीसाठी निघालेलं, ॲक्च्युली आपण इथून जगभ्रमंतीसाठी निघालेलं. तर जगभ्रमंती करत करत हे आपल्या आता हे मालदीव्सकडे चाललेलं. तर जगभ्रमंती करत करत आपल्या नवगाव जो समुद्रकिनारा आहे सो तिकडे खडकांवरती ते आदळलं गेलं आणि बघू शकता तिथे तो जो समोरचा पार्ट आहे ना तिथे ते डॅमेज झालं. सो त्याच्यामुळे काही गडबडी झाल्या, त्याच्यामध्ये आपल्या समुद्रकिनारी भरकटलं गेलं आणि खूप वारा वगैरे खूप होता, त्याच्यामुळे काहीच करू शकले नाही ते. आणि त्यामध्ये आय थिंक 5 लोक होते, 4 लोक जे होते ते फिलिपाईन्स होते आणि एक जो होता आपला भारतीय होता. तर हेलिकॉप्टर ज्या दिवशी वादळ झालं त्या दिवशी तेही आपलं भारतीय तटरक्षक दल जे आहे त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि आपल्या भारतीय तटरक्षक दलाने त्यांना हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढण्यात आलं. तर आपण बघू शकता तुम्ही जहाज इथे पूर्णपणे पाण्याखाली हे झालेलं आहे, फसलेलं आहे पूर्ण. बघू शकता किती मोठं असं जहाज आहे आणि पूर्ण पाण्याखाली खचलं गेलेलं आहे ते. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत ते म्हणजे बोटीच्या जहाजाच्या वरच्या बाजूला आणि बघू शकता तुम्ही सोलर पॅनल्स दिसतात. खूप जास्त संख्येमध्ये सोलर पॅनल आहेत कारण की ही जी बोट आहे ना ही पूर्णपणे सौर ऊर्जेवरती चालते. त्याचप्रमाणे हायड्रोजन ऊर्जेवरती सुद्धा ही चालते आणि पवन ऊर्जेवरती सुद्धा. बघू शकता किती जास्त प्रमाणात हे सोलर आहेत. तर ही जी बोट आहे ना ही दिवसात जेवढा बॅकअप घेता येईल त्याच्यामध्ये बॅटरी आहेत, जेवढा बॅकअप घेते तेवढा बॅकअप घेते आणि त्याच्यावरती ही बोट चालत असते त्या ऊर्जेवरती. तर बघू शकता समोर किती जास्त प्रमाणात ह्या साईडला पॅनल्स आहेत बघू शकता. आणि हे काही वर्कर आहेत इथले सध्या जमाव झाले, हे झालं बंदोबस्तासाठी येते. तर बघू शकता इकडे आणि त्याचप्रमाणे समोर आपली खांदेरी होऊन जाईल. आणि ह्या बाजूला बघाल तर ही आहे पायलट केबिन, इथून बघू शकता इथून ऑपरेटिंग पूर्ण होते. तर आता आपण जाऊ ते म्हणजे बोटीच्या खालच्या बाजूला म्हणजे मधील भागामध्ये. तर बघू शकता
आपण इथून खाली आलो होता आणि बाकीचं सर्फे खाली ग्राउंड बघाल पण पूर्णपणे हे लाकडाचं फ्लोअर आहे, बघू शकता फिनिशिंगसुद्धा. त्याचप्रमाणे हा जो आहे समोरचा, इकडे एक रूम आहे आतमध्ये आणि इथे झालेला स्फोट, सो त्यामुळे काही तंत्री बिघाडी झाल्या. आणि बघू शकता किचनचा भाग किती वर्क खूप चांगला आहे. त्याचप्रमाणे आता आपण आतमध्ये जाऊ आणि जे समोरील बाजू दिसतंय ते आहे किचन. इकडे सुद्धा एक रूम आहे, हा एक पूर्ण स्पेस आरामासाठी. त्याचप्रमाणे हे जे लेफ्ट अँड राईट साईडला डोअर दिसत हे दोन, ते आहेत बाहेर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, बघू शकता समोर ओव्हन आणि गॅस स्टोव्ह वगैरे. एक फाईव्ह आपण काही ड्रोन शॉट घेतलेत ते तुम्हाला मी दाखवतो, ते अशा प्रकारे. आपले मराठी व्हिडिओ जितके पडतील ना ते तुम्ही कुठल्याही चॅनलचे मराठी व्हिडिओ तुम्ही ऐका, कारण की बाहेरचे व्हिडिओ बनतात ना असं म्हणत नाही, पण आपल्या मराठी माणसाला प्रोत्साहन द्या, कुणी असू दे, तो व्हिडिओ छोटा युट्यूबर असेल किंवा मोठा युट्यूबर असेल, बरोबर आहे, आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. बघू शकता हा इकडचा व्ह्यू आणि आता पोट पाण्याखाली गेलं, सो इथे समोर आहे ना समोर क्रॅक गेलाय, तुम्हाला दाखवतो. हे जे कंपार्टमेंट तुम्ही बघितलं तर हे कंपार्टमेंट आतून ह्या साईडला जो जिना आहे ना, सो तिथून ते खाली यासाठी आहे आणि तिकडे सेम कंपार्टमेंट त्या साईडला आहे. तर आपण इथून इकडे जाऊ थोडंसं, तर हा वाला जो पोर्शन तुम्ही बघू शकता ना हा पूर्ण असा ब्रेक झालेला आहे आणि त्याच्यामुळे ही बोट पूर्णपणे भिरकटली. तर मटेरियल बघू शकता तुम्ही, आणि ही जी बोट आहे ना ही कम्प्लीट अजून आजपासून कम्प्लीट अजून 2 ते 2.5 महिने इथेच असणार आहे. सो तुम्ही येऊ शकता आणि व्हिजिट करू शकता आणि हे सुंदर असा अविस्मरणीय अनुभव तुम्ही देऊन घेऊ शकता. बघू शकता असे टुरिस्ट लोक आहेत ते बघू शकता, फुल रोज येतात, मजा करतात आणि आनंद घेतात. सो तुम्ही पण या. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून कळवा. आणि आता आम्ही थांबलो होते माझ्या बोटीच्या खाली कारण की आलाय पाऊस, तर आता पाऊस जवळजवळ थांबला कामे निघू. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून कळवा आणि प्रसन्न दादा, प्रसन्न दादा बाय याला, आता प्रसन्न जाईल पेंडला. सो आपण आपल्या मार्गाला लागू आणि व्हिडिओ इथेच थांबू. तर मिळूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.